नमस्कार मी आहे सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत सुखी जीवनाचे नियम आयुष्यात अनेक वेळा आपल्याला या प्रश्नाला सामोरे जावे लागते की जीवनात आपले ध्येय काय आहे बरेच लोक हसतात उडवतात आणि म्हणतात की त्यांनी अजून ठरवले नाही विचार केला नाही त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय निवडा तुमचे स्वप्न जे असेल त्याचा विचार करा निश्चितपणे थांबू नका यश तुम्हाला मिळेल आनंदी राहा तुमच्या स्वप्नाचे अनुसरण करा आवड नसताना अभ्यास करणे किंवा आसपासच्या परिस्थितीच्या बळामुळे तुम्हाला न आवडणारी नोकरी करणे म्हणजे तुमच्या स्वप्नाचा बळी घेण्यासारखे आहे कोणतेही स्वप्न असू द्या पण ती जेव्हा आपण ती पूर्ण करण्याआधी झोपत नाही ती स्वप्न पहा काही साध्य करायचे असेल तर आता आपल्याला काय करायचे आहे ते स्वप्न पहा आपल्याला काय व्हायचे आहे ते स्वप्न पहा तुमच्या कृतीतून विचारातून नक्की बदला कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल आणि विचार यश गाठवण्यास मदत करेल त्यामुळे तुम्ही स्वप्न पहा आणि अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करा नेहमी काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक राहा तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळे शिकण्यासाठी नेहमी तयार राहा आयुष्य तुम्हाला खूप काही शिकवते शिकणे थांबू नका नेहमी विद्यार्थी राहा कारण तुम्ही जसे जसे शिकत राहाल तसे तसे ज्ञान वाढत जाईल शिकण्याने तुम्हाला सर्जनशीलता मिळेल सर्जनशीलता आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते विचार केल्याने तुम्हाला नवीन कल्पना येतात नवीन कल्पना आपल्याला ज्ञान देतात शेवटी ज्ञान तुम्हाला महान बनवते ज्ञान तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते त्यामुळे शिकणे कधीही थांबू नका नेहमी शिकत रहा अनुभव आणि ज्ञान यशाची पहिली पायरी आहे आपण कोण आहे हे ओळखा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या बुद्धीने लढा दुसऱ्यांसारखे होऊ नका तुम्ही तुम्हीच व्हा तुमचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व असले पाहिजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय व्हायचे आहे ते ठरवा स्वतःचा स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घ्या तुम्हाला तुमच्या यशासाठी नवीन मार्ग तयार करून पुढे जावे लागेल आंधळेपणाने दुसऱ्याच्या मागे लागू नका जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही स्वतः आपण होण्यासाठी लढा तुमच्या मर्यादा उणीवा सोडा तुमच्या उणीवा वरती नाराज होऊ नका तुमच्याकडे दृष्टी असली पाहिजे तुम्ही सतत ज्ञान मिळवले पाहिजे सतत प्रयत्न आणि मेहनत करत राहा तुमच्या समस्यांना घाबरू नका समस्या ही आपली क्षमता सिद्ध करण्याची चांगली संधी आहे सर्व मानवी मर्यादा आणि कल्पनांना तोडून टाका आपल्याला शोधासह हो जगाची कल्पना शक्ती बदला नवा इतिहास ठेवा अशक्य शब्द चालू करा तुमच्या मर्यादा मोडा तुमच्या मर्यादावर मात करा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा अपयशाला सामोरे जायला शिका यश टिकवायचे असेल तर अपयशाला सामोरे जायला शिकलेच पाहिजे आपले अपयश कसे व्यवस्थापित करावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे तसेच अपयश स्वीकारा स्वतःला सुधारा आणि स्वप्ने पूर्ण करा अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे तुम्ही लक्षात ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू